लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. परंपरा हा जो शब्द आहे ना, तो फार अजब आहे. तो प्रत्येकाच्या वाटेला येतोच असं नाही, पण तो वाटेला जरी आला ना, त्याला जपावं लागतं.
आणि जपणारी व्यक्ती आज आपल्या स्टुडिओमध्ये आली. आणि पहिलं जेव्हा त्यांनी गजर केला त्याच्यातून आपल्याला कळलं की परंपरा म्हणजे काय. ते करणारे अवधूत गांधी आपल्यासोबत आहे. अवधूत, खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यात अगोदर की तुम्ही आज वेळात वेळ काढून वारीच्या दिवसांमध्ये तुम्ही इथं आलात. आणि ते तुम्ही आम्ही तुम्हाला गाठलं, त्यामुळे मला आज माझं, पुढारीचं आणि सगळ्यांचंच भाग्य वाटतंय. सगळ्यात अगोदर हे चित्र जसं आम्ही पाहतो तर तुम्ही त्या चित्रातला एक भाग आहात, त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा काय सांगाल? नाही, माझं तर मी असं म्हणेन की माझं मागच्या काही जन्मांचं पुण्य म्हणून मला या कुळामध्ये जन्म मिळाला. आणि माऊलींची सेवा, स्वामी महाराजांची सेवा, छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा या माध्यमातून घडते माझ्याकडून, तर फार भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. आता जे दिवस सुरू आहेत तुमच्याकडे, हे सगळे दिवस असतात तरी काय मला सांगा ना. म्हणजे कुठेही मोठं काम असलं तरी तुम्ही मला सांगितलं, मला बाबा 3-4 दिवसांतर सांग, मी त्या दिवशी तरी नाही. पण हे काय असं, हे दिवस वारीचे तुमच्याकडे असतात? हो, जसं पावसाळा सुरू होतो तसे वारीचे वेद लागतात. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर अनेक प्रांतामधून, भारतातल्या परदेशातनं सुद्धा अनेक लोक वारीला येतात. आणि वारी हा महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक दर्शन आहे, सांस्कृतिक सोहळा आहे फार मोठा. आणि वारीची अनुभूती तुकाराम महाराजांच्या शब्दात म्हणायचं तर, आनंद तेथीचा मुके असी वाचा बहिरे ऐकती कानिरे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, नाचत नाचत जाऊ रे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहू रे, अशी ही वारीची एक हे आहे. आणि हा आनंद अनुभवण्यासाठी वाट बघत असतो आम्ही वर्षातनं. आणि जेव्हा प्रस्थान होतो, माऊली आजोळघरामध्ये गांधीवाड्यामध्ये येतात, तो जो क्षण असतो त्या क्षणी सगळं देहभान हरपलेलं असतं. संपूर्ण टाळ मृदंगाच्या गजरामध्ये हजारो टाळ वाजत असतात, शेकडो मृदंग वाजत असतात. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडी रे, ते ब्रह्मरसाचं सेवन काय असतं त्याची अनुभूती तिथे येते. आणि त्या ह्याच्यामध्ये देहभान हरपलेलं असतं. आणि त्या ह्याच्यामध्ये माऊली गजरामध्ये येऊन विसावतात. आणि मग परंपरेने सगळ्या मानकऱ्यांचं स्वागत, तिथली माऊलींची आरती, पहाटेची पूजा, हे सगळं होतं.
असं म्हणतो ना की आपण कोणता विचार घेऊन महाराष्ट्रात जन्माला आलो किंवा आपण महाराष्ट्रात चालतोय, तर तो संतवाणींचा विचार हा मला प्रामाणिकपणे वाटतो. म्हणजे आपण आज ज्या काळात जन्माला आलोय तरीही त्या लोकांनी ज्या काळी लिहून ठेवलंय ते आत्तापर्यंत किती रेलेव्हंट, जो आपण इंग्लिशमध्ये इंग्रजी शब्द वापरतो तो शब्द मला इकडे वापरायचा आहे, या रेलेव्हन्सवर काय सांगायला होतो. दुधा कारण तुम्ही ह्याचा मान्य, तुमच्या घरी संस्कार असतील, आम्हाला ते संस्कार नाही आहेत, पण तरीही तुमचा अभ्यास असेल त्याच्याबद्दलचा आणि जेव्हा तुम्ही वाचलं त्यांना आणि आत्ताच्या घडीला सुद्धा हे रेलेव्हंट वाटतंय, काय कारण वाटतं तुम्हाला त्या सगळ्याचं? मुळात संतांचं जे वाङ्मय आहे ते कालातीत आहे, त्याला कुठल्या काळाचं ते म्हणजे आज रिलेव्हंट आहे तसं अजून पुढच्या 500 वर्षाने पण तेवढंच रिलेव्हंट असेल. कारण ते ज्या त्याचं जे मूळ आहे ते आपल्या वेदांमधलं आहे, श्रीमद भगवद्गीता याच्या ग्रंथामधलं आहे, जे ऋषीमुनींनी सांगितलेले आपल्या भारतातल्या जुन्या सगळ्या ते संस्कार आहेत ते संतांनी सर्वसामान्य लोकांमध्ये रुजवण्यासाठी सोप्या भाषेत सांगितले. आता कल्पना करा, ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीता प्राकृतामध्ये आणली ज्ञानेश्वरीच्या रूपाने, म्हणजे त्या काळातल्या लोकांना समजावी म्हणून ती सोपी करून सांगितली. आज ज्ञानेश्वरी आपल्याला समजती का? समजायला अवघड आहे. मग त्या काळातल्या लोकांचा IQ काय असेल? जे श्रोते माऊलींच्या समोर बसलेले होते ऐकायला, ज्यांच्यासाठी माऊलींनी ती सांगितली, ती सोपी करून सांगितली भगवद्गीता, मग तो त्या श्रोत्यांचा IQ काय असेल? आणि हे जे तत्वज्ञान संतांनी अनुभवातनं सांगितलेलं आहे, आधी अनुभवलं आणि सांगितलं. संत परंपरा जर आपण बघितली, ते जन्मतः संत नाही झाले, अर्थात सर्वसामान्य कुळामध्ये जन्माला येऊन जगातले टक्के टोनपे सगळं सहन करून संतपदापर्यंत कसं पोहोचायचं हे त्यांनी त्यांच्या जीवनातनं जगण्यातनं दाखवून दिलं. आणि ते सांगितलं की मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेणेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काय, असं संतांनी सांगितले. तुम्ही ह्या मार्गाने मी चालत गेलेलो आहे, माझा अनुभव आहे, माझ्या अनुभवातनं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या मार्गाने चाललात तुमच्या आयुष्यात कुठेही कसली अडचण येणार नाही. आता तुमच्या अजून एक रचना म्हणजे तुम्ही जे सादर करणार त्यालाही आमचा पर्याय नाही. अगदी सादर करत हेच मी सांगतो की ही जी संत परंपरा, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेणे केला हा विस्तार. संत शिरोमणी नामदेवर आहे आणि मला माझ्या भाग्याने नामदेव महाराजांची भूमिका करायला मिळाली ज्ञानेश्वर माऊली मालिकेमध्ये. तर नामदेवरायांची पांडुरंगाप्रती असलेली निष्ठा, त्याच्याप्रती असलेलं प्रेमभाव, हा आपल्याला माहिती आहे की नामदेव महाराजांच्या हातनं पांडुरंग परमात्मा स्वतः जेवण करतो, एवढा मोठा भक्तीचा अधिकार नामदेव महाराजांचा होता. आणि ज्यांनी हा संप्रदाय भारतभर त्याचा प्रचार प्रसार केला, पंजाबामध्ये गेले, गुरु गोविंद साहेब ग्रंथसाहेबमध्ये नामदेव महाराजांच्या ओव्या आहेत, इतकं मोठं श्रेष्ठ व्यक्तिमत्व संत पद त्यांना लाभलेलं आणि ज्यांची समाधी पांडुरंगाच्या पायरीपाशी आहे. नामदेव महाराज काय म्हणाले, देवा, लोक म्हणतात की देवा तुझ्या पायापाशी ठेव, तुझ्या पायापाशी ठेव. नामदेव महाराज म्हणले, देवा तुझ्या पायापाशी नाही, तुझे भक्त ज्या पायरीवर पाय देऊन येतील त्या पायरीमध्ये माझी जागा असू दे, एवढं मोठे नामदेवराय. त्या नामदेवरायांचं एक पद आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्व था, चरण न सोडी सर्वथा.
कार्यक्रमाला एक वेगळं रूप आलं, म्हणजे आम्ही वारी या प्रसंगात वारी हा अनुभव घेताना जेव्हा आपण अनुभव घेतो तो प्रेक्षकांना एक वेगळ्या सुरांची वारी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि वारी स्वरांचे कार्यक्रम तोच आहे आणि आज त्याला एक वेगळा अर्थ आला असं मला खरंच वाटतं. पण तो अर्थ तुम्हाला तर तुमच्या कामात पण पाहायला मिळतोय, कारण तुम्ही आताच म्हणला की तुम्हाला ती भूमिका करायला मिळणं आणि आता दिग्पाल लांजेकर ज्या खऱ्या अर्थानं एक वेगळी परंपरा लोकांसमोर घेऊन जात आहेत, शिवरायांचं खऱ्या अर्थानं एक वेगळी परंपरा प्रत्येक त्या मुलापर्यंत लहान मुलापर्यंत पोहोचवत आहेत, आता त्याचं वेगळं रूप तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांच्यासोबत आणताय, त्याबद्दल काय सांगाल? संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. मला असं नेहमी वाटतं की महाराष्ट्राचे जर ओळख करून द्यायची राहिली, महाराष्ट्र म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रातनं हे दोन वाजा गेले तर महाराष्ट्राचं अस्तित्व उरत नाही. आपण परमात्म्याच्या अवस्थेला जाणं हे ज्ञानदर्शन आहे, पण परमात्म्याला आपल्या अवस्थेला आणणं हे भावदर्शन आहे. हे भावदर्शन या खेड्यापाड्यातल्या बायका ज्या कुठल्याही शाळेत शिकलेल्या नाहीत हे त्यांच्या उत्स्फूर्त सुचणाऱ्या ओव्यांमधनं सांगतात. ह्या प्रश्नाचं उत्तर त्या सांगून जातात. चालता चालता आपलं बासकं बसको डोक्यावर घेतलं, हातामध्ये पायात चपला हातामध्ये घेतल्यात आणि वारीत ह्या गाणं गुणगुण जातात. पंढरपूर परगणा देवाच्या दरवाजाला सोन्याचा पाळणा, हलवा ग सयानो हलवा ग बायानो परस रामाला मी गुंतीले कामाला, पंढरपूरच्या शिववरी कळस देखिला पिवळा त्यामध्ये माझा सावळा. आणि असं करता करता ती बाई विलक्षणपणे ह्या प्रश्नाचं उत्तर देते. रुक्मिण धुण धुती देवा विठ्ठलाचा झगा, पांडुरंगाचा झगा जो लक्षावधी वारकऱ्यांनी प्रेमाने त्याच्या अंगावर बुक्का वाहून बुक्क्याने माखलेला आहे असा पांडुरंगाचा झगा रुक्मिणी धुवायला आणते. कारण आपल्याकडं आपल्या संस्कृतीमध्ये नवऱ्याचे कपडे बायकोने धुवायचे असतात, आता काळ बदललेला आहे. अर्थात तर मग ती बाई काय करते, पांडुरंगाचे कपडे धुवायला रुक्मिणीला आणते. इथं भावदर्शन आहे. आणि रुक्मिणीनं तो पांडुरंगाचा बुक्क्याने माखलेला झगा चंद्रभागेमध्ये बुडवावा आणि चंद्रभागेला बुक्क्याचा वास यावा, हे भावदर्शन आहे. तर असं भावदर्शन या वारीमध्ये अनुभवायला मिळतं. आणि काय आहे, पांडुरंगाकडे जाऊन काय मागायचं हो, काहीही न मागता सर्व काही तो देतो. खूप खूप धन्यवाद दादा. येस, वेळात वेळ काढून तुम्ही आज इथं आलात आणि तुमच्या तिघांचेही खूप खूप धन्यवाद. पण खरं जसं ते म्हटलं ना की सोप्या भाषेत अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्यात, आता ते ऐकायचं आहे की आपल्या मनात ठेवायचं आहे ह्याची जबाबदारी आता महाराष्ट्राची आहे. कारण संतांनी आपल्याला सांगून गेले, त्यांनी आपल्याला शिकवण दिली आहे, पण आता त्याला शिकायची जबाबदारी ही फक्त आणि फक्त आपली आहे आणि ते आम्ही करू एवढीच अपेक्षा सांगतात तुमच्या गाण्यापासून. संत संगा
कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.